नमस्कार मंडळी, मी पायल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. गुड मॉर्निंग सर्वांना. आता मी सकाळी उठले तर खरं, पण सकाळ सकाळ सुरुवात दिवसाची अशी होईल मला वाटलं नव्हतं. मंदार आला माझ्याजवळ आणि मला बोलायला लागलं की ताई, माझ्या नाकातून ब्लड येते. आता मी बघितलं तर खूपच जास्त ब्लड होतं, म्हणजे अचानक काय येत होतं ते कळत नव्हतं. पण मी त्याला खूप बडबडली की तू नाकात नक्कीच काहीतरी केलं असशील, खरडवलं असशील, त्याच्यामुळे तेवढं ब्लड आलं आहे. कारण असं नाकात बोट वगैरे टाकल्यावर असं खरडवलं तर त्याची साल वगैरे निघून तिकडून ब्लड येऊ शकतं. मग त्याला खूप ओरडली, पण नंतर त्यांनी सांगितलं की खरंच ताई, मी काही हात वगैरे लावलं नव्हतं, अचानक ब्लड आलं आणि मला काही असं दुखत पण नाही आहे, आपोआप ब्लड आलं. तर मला खूप टेन्शन आलं की नक्की काय झालं काय झालं. डेटॉल वगैरे घेतलं आणि त्याच्याने पुसून काढलं स्वच्छ. त्याला म्हटलं थोडं पाणी लाव, कारण त्यावेळेला लगेच काय करायचं हे कळत नाही ना. तर तेच माझ्याकडे ऑप्शन होतं की मी हेच काहीतरी करू. आणि बॅटरी मारून चेक करत होते, तर हे बघताय तुम्ही कापसाला किती ब्लड आहे, आणि त्याच्या अगोदर पण आलं होतं. त्याला म्हटलं पाणी वगैरे पी आणि जरा शांत बस, रिलॅक्स हो. काय असं चक्कर वगैरे असं काय वाटत नाही ना? अचानक मंदारच्या नाकातून ब्लड आलं, माहीत नाही कशामुळे ते, पण माहीत नाही. आता तरी थांबले ब्लड, थोडंसं डेटॉल लावलं कापसाने पूर्ण पुसून घेतलं. आता नाकामध्ये हलकं असं लाल लाल वाटते, पूर्ण स्किन आतमधली थोडीशी, पण थोड्या वेळाने बघते परत काय आहे ते. काय बोलतो आहे, बरं आहे का आता नाकात? काय नाही ना त्रास, दुखत वगैरे नाही आहे. आता किचन आरासार करून घेते, किचनवर काय काय गोष्टी आहेत, कारण आज किचन डीप क्लीन करायचं आहे ना त्यासाठी. तर कांदे वगैरे आणले होते, ते सुद्धा प्लेटमध्ये ठेवून देते. ॲक्च्युली ना कांद्यांसाठी बास्केट येतं, म्हणजे टोपली टाईप, ते पण घ्यायचं आहे, पण आता सध्या तरी हे अवेलेबल आहे. आणि आमच्याकडे ना खूप जुनं हे होतं, म्हणजे जे प्लास्टिकचं बास्केट असतं ना कांदे ठेवण्यासाठी, ते होतं. पण ते काढून टाकलं, मग खूपच जुनं होतं. आणि आता हे ट्रे आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लावून वगैरे ठेवल्या व्यवस्थित. आणि कांदे जे थोडे खराब झाले ते एक साईडला ठेवले, बटाटे तर फार कमीच आता यूज करणार मी. आणि इकडे सगळे आरासार करून किचन क्लीन करायला घेतली. तुम्ही गॅस बघताय थोडा खराब झाला आहे, पण जास्त पण नाही, कारण कसं जेवण झाल्यानंतर तो साधा झाला ना, म्हणजे कसं आपण जेवण करतो ना, आणि काचेचा गॅस आहे त्याच्यामुळे तो थंड होऊन द्यायचा, त्याच्यानंतर मग त्याच्यावर कपडा फिरवायचा, ओला असू दे किंवा सुका असू दे, कारण मग ते काचेला तडा जाऊ शकतो. त्यासाठी जेव्हा गॅस पूर्ण साधा होईल ना, म्हणजे आजूबाजूचा काच वगैरे, तेव्हाच मग मी हे करायला घेते. तर आत्ता पूर्ण थंड होता गॅस वगैरे, शेगडी आणि हे, तर त्याच्यामुळे क्लीन करायला घेतलं. आणि आता तुम्ही बघताय हे स्टील वगैरे ना जास्त पण खराब नाही झालं आहे, कारण मी डेली ते पुसत असते त्याच्यामुळे, आणि एकदाच मग दोन दोन दिवसांनी क्लीन करून घेते. तर फायनली सगळं झालं, तर म्हटलं किचन तर झालं, आता चेहऱ्याला काय लावू, चेहरा पण क्लीन झाला पाहिजे ना. पण असं तर की मी फारसं लावत नाही, फारसं म्हणजे नाहीच जमा, कोणतीच क्रीम किंवा काहीच यूज करत नाही मी चेहऱ्यासाठी. आज करणार आहे करंजा चहा घेता घेता, पण मी म्हटलं अगोदर यांना पीठच मळून घेते आणि नंतर मग आपण जेवणानंतर करंजा करूया, कारण टाईम वेस्ट जाईल ना त्याच्यामुळे. तर हे छान पीठ सॉफ्ट मळून झालं आहे गव्हाचं, आपण मैद्याच्या पीठाच्या करतोच. मित्रांनो, रात्रीचे वाजलेत 10, जास्त लेट नाही झालंय पण मंदार ना रील काढायला होतो, त्याचे जवळजवळ 10 टेक झाले असतील, पण अजून त्याला नीट येत नाही. आणि मला बोलतोय तुला मला बघायचं की तू कॅमेरा अँगल कसा घेते, म्हणून मी इकडे बोलतोय. काय बरोबर आहे, मला अजून करंजा करायच्या मित्रांनो, पीठ वगैरे सगळं मळून घेतलंय, तर करंजा पण करायचा. कॅमेरामॅन तू आहे, मग तुला यायला पाहिजे. कॅमेरामॅन तू आहे, समोर कसा कोण बसलाय किंवा काय, जाऊ दे काही बोलेंगे इसको. पीठ म्हणून साईडला ठेवलं आणि पहिले तर सगळं जेवण करून घेतलं. सुक्या बोंबलाचा रसा केला, अंड्याचा रसा केला, गरम मसाला वाटला, परत भात केला, सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर लास्टला मी बसते 10 वाजता करंजा करायला. हे छान छोटे छोटेसे गोळे करून घेतले आणि यावेळेला ना मला थोडे लहान लहान करायचे होते, कारण प्रत्येक वेळेला करंजा आहे ना, करंजांचा आकार खूप मोठा होतो आणि त्या मग एक खाल्लं की पोट भरतं आणि दिसायला पण ते एवढं छान नाही वाटत. आणि अशा छोट्या छोट्या नाजूक नाजूक असल्या ना करंजा, की दिसायला पण खूप छान वाटतात. थोड्या करंजा करून झाल्यात आणि करंजा करता करता आहे ना गाणं ऐकत होती, पाऊलं थकलं नाही, अजय अतुल्यांचं सुंदर गाणं आहे महाराष्ट्र शायरा पिक्चरमधलं. तर आहे ना त्या गाण्यातले बोल मी 2-3 दिवसापासून ऐकते सत, कारण त्याच्यामध्ये इतका डीप अर्थ आहे ना, मी काय सांगू. हात पसरू न गड्या सुख येत नाही र, उघड जाप करू न डोळे दुःख जात नाही र, नशिबाचं भोग कुणा चुकलं नाही गड्या पाहुलं थकलं नाही. तर हे ह्या ज्या 3 ओळी आहेत ना, त्या म्हणजे इतक्या भावूक आहेत आणि इतक्या गर्भित अर्थ आहेत त्याच्यामध्ये ना, तुम्हाला समजलं असेल की त्याचा अर्थ काय आहे तो. तर मी त्या स्पेशली त्या 3 लाईन्स ऐकण्यासाठी मी ते गाणं पूर्ण ऐकते. तर मित्रांनो, सकाळी माझ्या नाकातून रक्त येत होतं, तुम्ही बघितलंच, अचानक रक्त आलं. माझं काही नग वगैरे लागलं नव्हतं, अगर लागलं तरी असतं तरी मग मला जास्त त्रास झाला असता, झोमलं असतं किंवा दुखलं असतं, पण काहीच त्रास होत नाही. अचानक ब्लड आलं नाकातून,
सो डॉक्टरकडे जाणारच आहे, पण आता काही त्रास नाही आहे. आणि आता मम्मी सकाळची तयारी करते. मम्मी काय माहीत नाही बाबा, मम्मीने काय सिरियसली घेऊन ठेवलं आहे स्वतःला. पण सकाळची भाजी लागते ना, भाजी चपाती घेऊन जावं लागतं, 5 वाजता उठायला लागतं. आपण जवळजवळ 4-1 दिवसाच्या भाज्या तरी आणून ठेवतो, जेणेकरून मग असं दररोजला होईल, ऍटलीस्ट 4-5 दिवस तरी निघून जातील. 5 वाजता उठून उठायला लागतं ना, मग रात्रीचीच भाजी वगैरे कट करून ठेवते, कारण भाजी चपाती तर पाहिजे, तर त्याच्याशिवाय होणार नाही. आता मम्मी पापडीची भाजी करते, तिकडे ताई करंजा करते. आज सकाळी माझी मम्मी मला भाजी कट करून दिली, स्वतः उठून सकाळी भाजी कट करून दिली. मम्मी मला कधीच नाही करून हेल्प करायची, पण आता मम्मी खूप करायला लागली. काय करणार, पायाला पण एक दिवस पडतं ना सगळं पायलवर काम, म्हणून मग थोडं करायलाच पाहिजे. काय करणार, घाई घाईमध्ये ट्रेन पकडायची असते, धावत 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 असं असतं, वेळेवर पोचावं लागतं. त्याच्यासाठी मी पायाला थोडी मदत करते. करंजा झाल्यात तयार, एक परात भरून ना मी एवढ्या करंजा केल्या, म्हटलं अगोदर थोड्या थोड्याच करूया, जास्त जमणार नाही करायला. आणि तिकडे तेल पण ठेवलं तापण्यासाठी. मम्मी तिकडे मम्मीचं काम करते. वाजले किती भाऊ? वाजलेत बरोबर 11. काय बोलते, हे बघ इथून आहे ना, हे आहे ना, हे जास्त पॅक झालं पाहिजे. असं सारण जर बाहेर आलं ना तर सगळीकडे होऊन जाणार. अरे काय बोलते मग, तुला नाही समजलं? अरे वाजले किती, 11 वाजले, झोपलं, हातात काय दाखव, हा जा मला औषध, हा ते घे आणि झोपून जा. कपडे धुतले, लादी पुसली, उपकार केलेस ताईवर, ताईवर उपकार केलेस. तुला नको ना करायला. अरे मी कपडे जर धुतले ना, मला उद्याला ब्लड लागेल. आपल्या करंजा तयार झालेल्या आहेत. दिवाळीत नाही झाल्या तर काय फरक पडतो, आपण आज केल्या आणि तेव्हा नव्हतंच ना पॉसिबल. तर आज झालेल्या आहेत फायनली करंजा करून, म्हणजे अजून पीठ आहे भरपूर, पण आत्ता थोड्याशाच मी केल्यात. तर तुम्ही पण या करंजा खायला, आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जास्त काही दाखवतं नाही आलं त्यासाठी सॉरी. उद्या भेटूयात अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी, मस्त खा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय बाय.